राज्यात यंदा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत मोठी घोषणा केली. राज्यात यंदा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा ऑनलाईन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. या संदर्भात संबंधित विद्यापीठांनी निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठांकडून हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. हे दोन्ही पर्याय ऐच्छिक असल्यानं परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याचा निर्णय आता विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. ऑफलाईन परीक्षेचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील नियमांचं पालन करूनच परीक्षा देता येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय प्रत्येक विद्यापीठाने घेतलेला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन पद्धतीने परीक्षा होत आहेत, पण ह्या परीक्षा करत असताना आपण या ऐच्छिक ठेवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जी कुठची परीक्षा द्यायला शक्य होईल, ऑफलाईन त्यांना द्यायची असेल, ऑनलाईन द्यायची असेल, तर त्यांच्या मर्जीवर आम्ही सोडलेलं आहे आणि तशाच पद्धतीनं सगळ्या कुलगुरूंनी निर्णय घेतलेला आहे. दुसरा विषय राहतो इंजिनिअरिंगचा आणि पॉलिटेक्निकचा, तर त्या सेमिस्टरची एक्झाम ही 100% ऑनलाईन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. सर, दुसरा एक प्रश्न होता संजय राठोड प्रकरणावरती. काँग्रेस राष्ट्रवादी कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे, ते मुख्यमंत्र्यांनी तसं त्यांनी बोलूनही दाखवलं, पण प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाहीये. विरोधक आज रस्त्यावर. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचा चांगला समन्वय आहे आणि ज्या गोष्टीमध्ये पोलीस तपास चालू आहे आणि स्वतः मुख्यमंत्री मोदींनी याच्यावर वक्तव्य केलेलं आहे, सगळ्या नेते मंडळींनी केलेलं आहे, त्याच्यावर मी करणंही योग्य नाही. सर, आज भाजपच्या वतीने रस्त्यावरती महिला आघाडी उतरून आंदोलन करते, राज्यभर आंदोलन होत आहे. भाजप संघटना ही आमची विरोधक आहे आणि विरोध करणं हे क्रमप्राप्त आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले की गोवा, गुजरात किंवा इतर राज्यातले जे प्रवासी येणार आहेत त्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक आहे, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे मॅची होत आहेत. अशावेळी मोठ्या प्रमाणात गोव्यातून क्रिकेटपटू सिंधुदुर्गात खेळायला येतात, अशावेळी त्यांच्यावर काय कारवाई केली जाते? या संदर्भात देखील बैठकीमध्ये चर्चा होऊन या स्पर्धा देखील परवानगीनंच झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं परिपत्रक जिल्हाधिकारी पुन्हा एकदा काढतील आणि गोव्याचे आणि परराज्यातले जर खेळाडू त्या ठिकाणी खेळायला येत असतील तर त्यांची देखील टेस्ट ही अनिवार्य आहे आणि ती टेस्ट त्यांना केलीच पाहिजे.